नमस्कार, रायटर शीतल या मराठी युट्यूब चॅनल वर तुमचे खूप खूप स्वागत आहे. सर्वात पहिले आज मला सगळ्यांचे आभार मानायचे आहेत, कारण या चॅनलवर ज्या ज्या कथा स्पर्धा आयोजित केल्या गेल्या त्याच्यामध्ये तुम्ही सर्वांनी लेखक म्हणून उत्स्फूर्तपणे भाग घेतला आणि सगळ्या स्पर्धांचे निकाल मी ज्यावेळेला जाहीर केले त्यावेळेला अनेक लेखकांनी मला आवर्जून कळवलं की मॅम, मला माझी कथा या अंकात छापली गेली किंवा मी ही स्पर्धा जिंकली आणि या चॅनलद्वारे मला ती माहिती कळाली, त्यामुळे मला खूप छान वाटलं. तर या चॅनलचा हा उद्देशच आहे की वेगवेगळ्या कथा स्पर्धांची माहिती या चॅनलद्वारे सांगायची आणि त्याच्या नंतर त्याचा जेव्हा निकाल लागेल त्यावेळेला तो सर्वांपर्यंत पोहोचवायचा. त्यामुळे अनेक लेखकांनी मला उत्स्फूर्तपणे धन्यवादही केले, तर तुमचे सर्वांचे आभार, कारण तुम्ही जर भाग घेतले नसते तर या स्पर्धाची माहिती सांगण्याचं काही कामच नव्हतं. त्यामुळे आजही मी अशीच कथा स्पर्धा आणली आहे ज्याच्या जी तुमच्यापर्यंत मला पोहोचवायची आहे. लघुकथा स्पर्धा आहे, मराठी कथा स्पर्धा आहे आणि त्यातही तुम्ही सर्वांनी सहभागी व्हावं असं जाहीर आवाहन मी या चॅनलद्वारे करत आहे. तर चालू करूयात की ही कथा स्पर्धा आहे काय. तर लेखकमित्र.com यांच्या वतीनं ही स्पर्धा आयोजित केली गेली आहे. ही एक मराठी लघुकथा स्पर्धा आहे आणि या स्पर्धेचे नियम वगैरे तर मी सांगणारच आहे, पण जो महत्वाचा प्रश्न पडतो लेखकांना की निकाल कधी लागणार, कुठे लागणार आणि ज्या कथा तपासल्या जातात त्याच्यासाठी कुठले निकष असतात तेही मी सांगणार आहे. कारण बऱ्याच लेखकांचा हा प्रॉब्लेम आहे की आमची कथा का निवडली जात नाही किंवा नक्की जी कथा आहे ती तपासली कशी जाते. त्यामुळे ही कथा स्पर्धा अशा परीक्षकांकडून तपासली जाणार आहे ज्यांनी स्वतः अनेक कथा स्पर्धा जिंकल्या आहेत. यापैकी काहींची स्वतःची पुस्तकं आहेत, कथांची पुस्तकं आहेत. त्यामुळे परीक्षकही नेमले गेले आहेत जे प्रत्येक गोष्टींवर, म्हणजे ज्या कथा तुम्ही लिहिल्या असणार आहेत त्या तपासल्या जाणार आहेत, तर त्यांना गुण पण कसे दिले जाणार आहेत हे पण मी सांगणार आहे. त्यामुळे तशी तुम्ही नीट समजून कथा लिहा म्हणजे तुमचे जिंकण्याचे जास्तीत जास्त चान्सेस असणार आहेत. पहिले नियम, तर कथेचे नियम म्हणजे विषयाला बंधन नाही. आता कथा तुम्ही कुठल्याही विषयावर लिहू शकता हे महत्वाचं, म्हणजे आता याच्यामध्ये तुम्ही गूढ कथा लिहू शकता, भय कथा, प्रेम कथा, विज्ञान कथा, बालकथा. सो तुम्हाला जो जास्त आवडतो कथेचा जॉनर लिहायला त्याच्यावर तुम्ही कथा लिहू शकता. पण लक्षात घ्या की 1200 शब्दांची तुम्हाला कथा लिहायची आहे. सो शब्द मर्यादा आहे, त्यामुळे ही नक्कीच पाळा. ओके, नंतर मराठी भाषेत असावी कथा. तुम्ही टाईप करून पाठवायची आहे, हस्तलिखित नको. किंवा काही जण असे पेपरवर लिहितात त्याचे फोटो काढून पाठवतात, तर अशी नको. तुम्ही टाईप करून वर्ड फाईल मध्ये अटॅच करून पाठवा. मी कुठल्याही धर्म, पंथ, लिंग, भाषा यांची अवहेलना होऊ नये हे याची काळजी घ्यावी. प्रवेश फी काहीही नाहीये या कथे स्पर्धेसाठी. तुमची जी कथा आहे तुम्ही पाठवताय ती कुठेही पूर्वी प्रकाशित झालेली नसावी याची काळजी घ्या. परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल. कथेच्या शेवटी तुमचे नाव आणि तुमचं शहर, गाव किंवा जे तुम्ही जिथून पाठवत असाल, परदेशी पण असाल तर तिथलं तुमचं जे नाव आहे ते नक्की टाका. मोबाईल नंबर ही लिहा. त्या कथेचे काय परीक्षण कसं केलं जाणार आहे ते आता पाहूया. की सगळ्यात पहिले 10 मार्क कसे घेतले जातात की तुमचा कथेचा आराखडा कसा असणार आहे याच्यावर आहे. दुसरं म्हणजे व्याकरणाला 20 मार्क, म्हणजे तुमचा काळाचा उपयोग तुम्ही कसे करता त्याला 8 मार्क आहेत. म्हणी वगैरे वापरता का, किंवा एखादी गाण्याची एखादी ओळ किंवा एखादा काव्य प्रकार ह्या तुम्ही वापरताय का, तर त्याच्यावर 4 मार्क आहेत. चिन्हांचा उपयोग म्हणजे विरामचिन्ह, संवाद लिहिताना कोलन लिहावेत किंवा व्यवस्थित अर्धविराम, पूर्णविराम. ओके, सो या गोष्टी तुम्ही कशा वापरतात तर चिन्हांच्या उपयोगाला पण 8 मार्क आहेत. नंतर विषय, तुम्ही विषय कोणता निवडता याला पण महत्व आहे. ओके, त्यालाही 10 मार्क असणार आहेत. नंतर तुमचा कथेचा प्रवाह कसा आहे, कशी कथा बांधली गेली आहे, कशी तुम्ही मांडली आहे आणि कशी ती वाचकांच्या समोर उभी राहते. सो हेही पाहिलं जाणार आहे, त्यालाही 10 मार्क आहेत. नंतर संदेश किंवा समाजाला मिळणारा मेसेज, तुमच्या कथेमधून काय समाजाला
एखादा संदेश मिळतोय किंवा काय गोष्ट शिकण्यासारखी आहे, सो त्यालाही काही मार्क असणार आहेत. नंतर शब्दांचा योग्य उपयोग, म्हणजे समजा तुम्ही विशेषण वापरताय किंवा एखादी वेगळी भाषेमध्ये तुम्ही मराठीमध्येच पण एखादा कोकणी तुम्ही शब्द वापरला तर काही वेगळं आहे का, सो तेही पाहिला जाणार आहे. आणि सगळ्यात शेवटचं आणि महत्वाचा निकष असणार आहे की तुम्ही कथेला नाव कसं देताय, तो त्याचेही 5 मार्क. सो वेगवेगळ्या गोष्टींवर तुमच्या कथेचे मूल्यांकन केले जाणार आहे, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवून जर कथा पाठवली तर तुम्हाला ती पाठवणं सोपं जाईल. आणि आता विजेत्या कथा किती निघणार आहेत, तर 3 कथा विजेत्या तिघांची नावे काढले जाणार आहेत आणि 3 उत्तेजनार्थ बक्षीस आहेत. तर ह्या 3ही कथा ज्या आहेत, ज्या विजेत्या कथा आहेत, त्यांना प्रमाणपत्र तर मिळणार आहेच, पण याशिवाय लेखकमित्र.com वर या कथा नावासहित प्रकाशित केल्या जाणार आहेत. त्यामुळे या वेबसाईटवर जगभरातले मराठी वाचक वाचतात, म्हणजे आतापर्यंत जवळ पूर्ण जगात 63 देशांमधले मराठी वाचक या वेबसाईटवर येऊन वाचतात, त्यामुळे खूप चांगली कथा ज्या ज्या असणार आहेत त्याच विजेत्या कथा याच्यावर पब्लिश केल्या जाणार आहेत. 6 म्हणजे 3 विजेत्या कथा आणि 3 उत्तेजनार्थ कथा याच्यावर पब्लिश केल्या जाणार आहेत. त्याच्याबरोबर तुम्हाला सर्टिफिकेटही मिळेल आणि एक सरप्राईज पण आहे, पण ते मी विजेत्यांपर्यंत पोहोचवेल. आणि सगळ्यात महत्वाचं, ही कथा स्पर्धा खुल्या गटांसाठी आहे. तुम्ही जगाच्या पाठीवर कुठल्याही देशात असाल तरीही तुम्ही सहभागी होऊ शकता. सो ही पण एक महत्वाची गोष्ट आहे. बरेच परदेशस्थ आहेत माझे सबस्क्रायबर ज्यांना भारतात किंवा कुठल्या तरी एका ठिकाणी स्पर्धा असली तर भाग घेता येत नाही. सो ही कथा पूर्ण जगभरात कुठेही कोणीही सहभागी होऊ शकतं. आता कथा पाठवायची अंतिम तारीख काय आहे, तर 10 डिसेंबर 2024. 1 महिना बरोबर आहे कथा लिहायला. छान लिहा. कथेचा निकाल कधी आहे, तर 1 जानेवारी 2025 हा निकाल कुठे लागणार आहे, वेबसाईटवर असेच लेखक मित्रवर असणार आहे. त्याशिवाय आपली व्हॉट्सअप चॅनल जो आहे, त्या व्हॉट्सअप चॅनलवर मी आतापर्यंत झालेल्या सगळ्या कथा स्पर्धाचे निकाल पोस्ट केलेले आहेत. तर या कथेचा पण निकाल तिथेच पोस्ट होणार आहे 1 जानेवारी 2025 रोजी. त्यामुळे तिथे पण जॉईन व्हायला विसरू नका. त्यामुळे कधी आहे कधी आहे असं विचारायची गरज नाही, कारण मी आज दिनांक पण सांगून टाकलेला आहे. ओके, याशिवाय तुम्हाला कुठे पाठवायची आहे, ईमेल आयडी मी देते आहे. या ईमेल आयडीवर वर्ड फाईल पाठवा किंवा डायरेक्ट पेस्ट करून पाठवली तरी चालेल. vlekhakmitra@gmail.com हा ईमेल आयडी आपला व्हॉट्सअप चॅनलवर आहे, प्लस या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये पण तुम्हाला दिसेल. तसाच्या तसा कॉपी करून पाठवा. विषय म्हणजे तुमचा जो विषय असेल, सब्जेक्ट असेल ईमेलचा सब्जेक्ट, तिथे पण कथा स्पर्धा 2024 असं नाव टाका आणि तुमच्या कथेचं नाव लिहा. सो या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा, सोपे नियम आहेत, फार अवघड नाही आहेत. आणि छान कथा लिहा. जे निकष मी मूल्य दिली होती मूल्यांकन, त्या लक्षात ठेवून लिहा. तुमची कथा नक्कीच लवकरात लवकर पोहोचवा. आणि ऑल द बेस्ट टू एव्हरीवन.